सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांना अजित पवारांनीच निवडून आणलं असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना दादा सोबत नसल्यामुळे 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकावा लागतोय अशी टीका केली आहे. रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना हा टोला लगावलाय. मुलांना तर मी सांगितलंच आहे की आता ऑक्टोबर पर्यंत जरा आई आणि बायकोला जरा तिकडेच राहू द्या. म्हणजे ऑक्टोबर पर्यंत काय म्हणजे एप्रिल मध्ये माझं इलेक्शन आहे आणि ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे. त्याच्यामुळे पुढचे 10 महिने जरा रामकृष्ण हरी तुम्ही तिघ तुमचं बघून घ्या. आता मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी तर परवा त्यांना सांगितलं की बाबा मी तर मतदान होईस्तवर मुंबईला गाडी आणतच नाही. आता तुम्हाला आई बायको पाहिजे तर पुण्याला नाही तर इंदापूरला 12 बजेला यायचं. दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये. दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेले आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले. काहींना तर 10 महिने तळ ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं. याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं. दादा सोबत नाही म्हणून आता 10 महिने तळ ठोकावा लागतोय. मी वाचलेलंही नाही आजच्या वर्तमानपत्रात आणि मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे जे वक्तव्य मी ऐकलं नाही आणि वाचलं नाही त्याच्यावर काही बोलणं हे संयुक्तिक होणार नाही.